और अब खबरें विस्तार से। नाना पटोले महाराष्ट्र कांग्रेस के अब तक के सबसे मजबूर प्रदेशाध्यक्ष हैं। दो मंत्रियों के दबाव में उन्होंने नागपुर विधान परिषद का कांग्रेस का उम्मीदवार बदल दिया, इसलिए नाना पटोले को अपने पद से इस्तीफा दे देना चाहिए, ऐसा वक्तव्य भाजपा के प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुले ने किया। इस दौरान उन्होंने कहा कि इतिहास में अब तक इतना कमजोर कांग्रेस नेता नहीं मिला। यापेक्षा नामुष्की आणि शर्मेची बाब काही नाही आहे, आणि म्हणून असा हदबल प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पार्टीला न्याय देऊ शकत नाही, आणि म्हणून त्यांना तात्काळ सोनिया गांधीजींनी हटवलं पाहिजे किंवा यांनी राजीनामा दिला पाहिजे। दबाव टाकणारे जे दोन मंत्री आहेत, दबाव टाकणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई नाही झाली पाहिजे असं नाही वाटत? दोन निर्णय काँग्रेस पक्षाने करायचा आहे, त्यांच्या मंत्र्यावर कारवाई करायची की नाही। पण ज्या पद्धतीने नाना पटोलेजीवर नामुष्की आली, ज्या पद्धतीने ते हजबल दिसले, ज्या पद्धतीने त्यांनी प्रस्ताव स्वीकारला, प्रस्तावावर त्या ठिकाणी त्यांनी अध्यक्ष म्हणून सही केली, तर असा अध्यक्ष काँग्रेस पक्षाला कसा न्याय देऊ शकेल? आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसची वाताहत झाली, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विदर्भात तर वाट लागणार आहे। जो प्रदेश अध्यक्ष या पद्धतीने हतबलता दाखवत असेल तो कसा काय काँग्रेसचे कार्यकर्ते ऐकतील? त्यांना दोन मंत्र्यांच्या दबावाखाली इतके हतबल, तर मग काँग्रेसचा छोटा कार्यकर्ता काय करेल? आणि म्हणून काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, काँग्रेसमध्ये प्रचंड निराशा आहे, आणि काँग्रेस पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या हतबलतेमध्ये निवडणूक लढू शकणार नाही इतका कार्यकर्ता खचलेला आहे। मला वाटतं काँग्रेस पक्षाची सर्वात दयनीय अवस्था झाली आहे।